सोयगाव तालुक्यातील महसूल खात्याचा 4 मंडळाचा कारभार एकच मंडळ अधिकारी सांभाळत आहे। अगोदरच तालुका 2 विभागात असल्याने विकासाची गती संतगतीने होत आहे। त्यातच तालुक्याचे लोकप्रतिनिधी महसूल मंत्री असल्याने नशिबाने तालुक्यातच केंद्रीय मंत्री असताना देखील तालुक्यावर ही व्यवस्था असल्याची मोठी खंत गावकरी व्यक्त करत आहे। तालुक्यात महत्त्वाचे खाते म्हणजे महसूल विभाग आणि महसूल विभागाचे 4 मंडळ आहेत। एक म्हणजे सावळत 12, सोयगाव जरंडी, बनोटी असे एकूण 4 मंडळ एकच मंडळ अधिकार सांभाळत आहेत। अगोदरच 165 किलोमीटर लांबीचा तालुका, त्यात 84 खेड्यांचा पदभार म्हणजेच 24 तलाटी सजा आणि फक्त 12 तलाटी हा असा एकूण स्टाफ, या सर्व गोष्टींचा विचार केला तर महालब्धा ते मोहळाई पर्यंतचा कारभार सांभाळणे म्हणजेच अग्निपरीक्षाच होय। या कारभारात एका मंडळ अधिकाऱ्याकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शोलोन सी निराधार योजनेतील ज्येष्ठ नागरिकांचे 21,000 उत्पन्नाचे दाखले आणि त्यातच मंत्री महोदय यांचे असणारे दौरे, या सर्व गोष्टी सांभाळणे म्हणजे अशक्य असल्याचे दिसते। पंचायत समिती असो, तहसीलदार असो, कृषी विभाग असो, एक अधिकाऱ्याकडे 5-5, 10-10, 20-20 गाव आहेत आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं खातं म्हणजे महसूल खातं। या महसूल खात्याचे कर्मचारी हे मजूर फक्त 11 आहेत आणि 11 कर्मचाऱ्यांवरती त्यांचा एक जो बास असतो, या 4 मंडळावरती एकच मंडळ आहे। आज शोकांकिका आहे, यांनी 20-20, 30-30 वर्षे सत्ता भोगायच्या, 2-2 मंत्री, 2-2 खासदार, 2-2 सगळे असून देखील या तालुका कायम विकासापासून आणि सोयी सुविधांपासून वंचित राहिलेला आहे। मी म्हणून येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांचा किंवा गावकऱ्यांचा नागरिकांचा रोज जर आपल्याला कमी करायचा असेल तर उर्वरित जे पद आहेत ते लवकर भरा, अन्यथा आमचं जे आंदोलन एक मार्गाने सोयगाववासींनी सुरू केलेले आहे की स्वतंत्र तालुका झाल्याशिवाय या सोयगाव तालुक्याला एक हक्काचा आमदार मिळेल आणि त्याच्याशिवाय वाली कोणी राहणार नाही। आणि म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की जसवंतसाहेब आता नवीन आलेले आहेत, त्यांच्या कानी आम्ही हा सगळा आता विषय घालणार आहेत, पण त्यांनी सगळ्याच विभागांना आपापले पदं भरण्यासाठी तत्काळ सूचना द्यावं। सोयगाव तालुक्यातील विकासा अतिरिक्त कार्यभार सांभाळून काम करणे, त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग आणि इतरही प्रशासकीय कारभार हा अतिरिक्त कारभार अवलंबून आहे। सर्व गोष्टींचा विचार केला असता सोयगाव तालुक्यातील गावखेड्यांमधील विकास या गोष्टींमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।